नमस्कार मी प्रीती डी एन ए मराठीमध्ये आपले स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहवानाला दोंडमधील तरुणांनी रक्तदान करून दिलं प्रतिसाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्य सरकारला प्रतिसाद देण्यासाठी दौंडमधील तरुणांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यात कोरोना रुग्ण आणि इतर रुग्णांना रक्तपुरवठा कमी पडत असल्याने दौंड शहरात महारक्तदान आणि प्लाझ्मा दानाचे आयोजन करण्यात आले यावेळी तरुणांनी पुढे येत मोठ्या प्रमाणात रक्तदान करून राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोंडमधील तरुणांनी हे रक्तदान केले श्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आम्ही आज हा रक्तदाना शिबिराचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं कुठंतरी महाराष्ट्रामध्ये रक्त कमी पडत असल्याने आम्ही हा आज महामावानंदा अभिवादन म्हणून एक हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर मी सर्व माझ्या भीम बांधवांना व फुले बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नाचून गाजून जयंती साजरी न करता कुठंतरी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण पण महाराष्ट्राचे देण असल्यासारखं या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर आयोजित करावं आपल्या महाराष्ट्राला या कोरोनामुक्त करून एक देशासाठी एक आपण एक चांगला संदेश द्यावा आज महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून व सरकार मुख्यमंत्र्यांनी आव्हान केल्याप्रमाणे आज आपल्या इथं दौंड शहरामध्ये खूप भव्य महारक्तदान शिबिर आयोजित करणार आहे करण्यात आलेलं आहे सरकारला सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत दोन मधल्या सर्व भीमसैनिक असेल समाज बांधव सर्व मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करत आहे सरकारला सहकार्य करण्याची भावना या सर्व युवा जनरेशनमध्ये आज निर्माण झाली आणि मी सर्व महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील युवा पिढीला आव्हान करतो की आपण सर्वांनी रक्तदान करून आपल्या सरकारला प्रतिसाद द्यावा प्लाझ्मा दान करून प्रतिसाद द्यावा दोन शहराने तर सुरुवात केली आपणही सुरुवात करा धन्यवाद महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जे कार्यक्रम ठेवलेला आहे तर जेवढे बहुजन बांधव आहेत त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं पहिला आभार मानतो आणि राज्य सरकारने जे आव्हान केल्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही एकी करून जे रक्तदान शिबिर भरवलेलं आहे त्याला असाच परिस्थिती पुऱ्या देशातून मिळावा हेच आमची सगळी बहुजन बांधवांची इच्छा आहे आणि आम्हाला जे प्रशासनाने मदत केलेली आहे आज दोनचे पी आय असतील आय पी एस अधिकारी असतील त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि जास्तीत जास्त रक्तदान शिबिर प्लाझ्मा कसं दान करता येईल तेवढं शासनाला मदत करावी डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डी एन ए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदला जग बदलेल धन्यवाद